देश भर विच नवे खेती बिलां खिलाफ विरोध देखण नूं मिल रहा है। केंद्र सरकार वल्लों लियांदे गए तीन नवे खेती कानूनां खिलाफ किसान पिछले करीब एक महीने तो दिल्ली बार्डर ते डटे हुए ने। इस विचाले केरल दी सरकार ने हुण केंद्रीय खेती बिलां खिलाफ विधानसभा विच एक मता पास कर दिता है। इस मते विच कहा गया कि किसानां दीआं समस्यावां नूं दूर किया जाना चाहिए अते केंद्र नूं तिन्ने खेती बिलां नूं वापस लेना चाहिए। खेती कानूनों खिलाफ मता पास करदिया केरल दे सीएम पिनाराई विजन ने कहा कि किसान लंबे समय तो दिल्ली बार्डर ते डटे हुए ने अते उना दे विरोध नू देख के इंज लगदा है जिवें सरकार किसानां दीआं समस्यावां हल करना ही नहीं चाहुंदी। किसान दिन रात ठंड विच मर रहे ने पर जद के सरकार उना नाल मीटिंग खेड रही है। पिनाराई विजन ने विधानसभा विच दित्ते अपने भाषण दौरान कहा है कि सरकार नूं ये तीनों कानून जल्द तो जल्द वापस लेने चाहिए ने। इस दे नाल ही पिनाराई विजन ने सरकार ते कारपोरेट घराणियां नूं फायदा पहुंचाउण दे दोष भी लाए ने। रद्दीयणमेन्न कर्षकरुडे आवश्यम अंगीकरिक्कान केन्द्र गवर्मेंट बाध्यस्थमाणेन्न ई सभ करुतुन्नु। सर् अत तन्नेयाण मट्टोरु रीतियिल അതിന്റെ എല്ലാ സ്പിരിറ്റും ഉൾക്കൊള്ളുന്ന രീതിയിലൊരു ഭാഗം ഈ പ്രമേയത്തിൽ നമുക്ക് കാണാൻ കഴിയും. ഇതിനെല്ലാം ഉപരി കൃഷി ഭരണഘടനയുടെ 7-ാം ഷെഡ്യൂളിലെ സംസ്ഥാന ലീസ്റ്റ് സെക്കൻഡ് ഇനം 14-ആയും മാർക്കറ്റ് ആൻഡ് ഫെയർസ് ഇനം 28-ആയും ഉൾപ്പെടുത്തിയിട്ടുള്ള വിഷയങ്ങളാണ്. സംസ്ഥാനങ്ങളെ നേരിട്ട് ബാധിക്കുന്ന പ്രശ്നമെന്ന നിലയിൽ ഇക്കാര്യത്തിൽ അന്തർ സംസ്ഥാന കൗൺസിൽ യോഗം വിളിച്ചുകൂട്ടി വിശദമായ കൂടിയാലോചനകൾക്ക് കേന്ദ്ര സർക്കാർ നടപടി സ്വീകരിക്കേണ്ടതായിരുന്നു. പാർലമെന്റിന്റെ സ്റ്റാൻഡിംഗ് കമ്മിറ്റിയുടെ പരിഗണനയ്ക്ക് പോലും അയക്കാതെ തിരക്കിട്ടാണ് ഈ സുപ്രധാന നിയമങ്ങൾ പാസാക്കിയത് എന്നത് ഗൗരവമായ പ്രശ്നമാണ്. ഹാലാ കേസ് ദൗരാൻ കേരള വിധാനസഭ വെച്ച് ബിജെപി വിധായക ഒലാൻചേരി രാജഗോപാലിനെ ഇസ് മതേ ദാ വിരോധ് ഭീ കിത്ത പാർ ഇസ് ദേ ബാവജൂദ് ഭീ മതാ സർവസമ്മതി നാൽ പാസ് കർ ദിത്താ ഗയാ। जी हाँ, एक बार फिर तो दस दिए कि केरल दी विधानसभा ने भी हुण खेती कानूनों खिलाफ मता पास कर दिता है। इस संबंधी केरल सरकार वालों अज एक विशेष सत्र बुलाया गया सी अते करीब एक घंटा चले इस सत्र विच खेती कानूनों खिलाफ मता पास कर दिता गया, जिस तो बाद हुण केंद्र सरकार दी मुश्किलां होर भी वधदियां नजर आ रही ने। ब्यूरो रिपोर्ट, पंजाबी लोक चैनल।